हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत असे भोपळ्याचे घारगे. हे गोल गरगरी टम्म फुगलेले घारगे कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम किसलेला भोपळा तुपावर परतून घ्यायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातले आणि त्यावर एक बाऊल भरून किसलेला भोपळा घातला. भोपळा अंदाजे 200 ग्रॅम ते 1/4 किलो वजनाचा आहे. आता हा भोपळा चांगला परतून घेऊया आणि नंतर झाकण टाकून शिजू देऊया. दोन मिनिटांनी एकदा आपण झाकण काढून चेक करूया. जर भोपळा शिजला नसेल तर अजून थोडा वेळ झाकण टाकून आपण तो शिजू देऊया. आता भोपळा शिजला आहे, आपण त्यात गूळ घालूया. मगाशी भोपळा ठेवायला जो बाऊल घेतला होता त्यापेक्षा गूळ ठेवलेला बाऊल हा एक साईज छोटा आहे, म्हणजे एक वाटी भोपळ्याचा किस घेतला तर 1/4 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घ्यावा म्हणजे तो पटकन वितळतो. गूळ वितळला की मिश्रण पातळ होते. ते थोडे घट्ट होईपर्यंत आपण गॅसवर ठेवूया. मधून मधून ते ढवळत राहायचे आहे. आता गूळ आणि भोपळ्याच्या मिश्रणाला चांगली उकळी फुटली आहे. त्यात आपण अगदी थोडे म्हणजे छोटा 1/2 चमचा मीठ घालूया आणि 1/2 छोटा चमचा वेलची पूड घालूया. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया, कारण गार झाल्यावर मिश्रण अजून थोडं घट्ट होणार आहे. गार झाल्यावर भोपळा आणि गुळाचे मिश्रण परातीत किंवा एखाद्या पसरड्या भांड्यात काढूया. आता आपण त्यात 2 छोटे चमचे रवा आणि 2 छोटे चमचे तांदळाचं पीठ घालूया. रवा आणि तांदळाचे पीठ यापेक्षा कमी घातले तर चालेल, पण जास्त घालू नये, नाहीतर घारके कडक होतील. आता एकदा चांगले मिक्स करून घेऊया आणि मग नंतर त्यात मावेल तितकी कणिक घालूया. पुऱ्यांसाठी जितके घट्ट पीठ भिजवतो तितके घट्ट पीठ भिजवायचे आहे, त्यामुळे अंदाजाने थोडी थोडी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ घालूया. मला अंदाजे 1/2 वाटी गव्हाचे पीठ लागले आहे. ही भिजवलेली कणिक मी एकदा मिक्सरमधून काढणार आहे. तसे नाही केले तरी चालेल,
पण मिक्सरमधून काढल्यावर घारगे छान फुगतील आणि एखाद दुसरा नाही फुगला तरीसुद्धा तो खुसखुशीत नक्कीच होतो. कणिक भिजवताना शक्यतो पाणी घालायचे नाही, पण अगदीच गरज भासल्यास एखाद चमचा आपण पाणी घालू शकतो. भिजवलेले पीठ आपण 15 मिनटं झाकून ठेवूया आणि मग घारगे तळायला घेऊ. घारगे हाताने थापून किंवा लाटून करता येतात. अगदी पातळ लाटू नये, थोडेसे जाडसरच लाटावे. एकसारखा आकार येण्यासाठी त्याला आपण वाटीने गोलाकार देऊया. एका वेळेला जास्त घारगे करण्यासाठी आपण मोठा गोळा घेऊन एक मोठी पोळी लाटून घेऊया. मोठा गोळा लाटताना पीठ लावले तर चालेल, पण छोटा गोळा घेतला तर त्याला शक्यतो तेल लावावे. आता वाटीने समान आकाराचे घारगे करूया. असे सगळे घारगे लाटून झाले की मगच मी तळायला घेणार आहे. एवढ्या प्रमाणात आपले अंदाजे 25 ते 30 घारगे होतात. तेल चांगले तापले की मीडियम फ्लेमवर आपण घारगे तळून घेऊया. भोपळ्याचे घारगे 2 ते 3 दिवस छान टिकतात, त्यामुळे आपण प्रवासातही घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे आपले सगळे घारगे मस्त फुगले आहेत आणि अजिबात तेलकटही झाले नाहीत. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच विविध रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.